सोदाराम नावाचा एक ब्राह्मण होता. त्याचे एक पडके घर होते. त्याचे त्याला दुःख होत नसे, पण त्याची बायको म्हणजे त्रटिक होती. ती त्याला छळायची. तिचा संताप, तिचे बडबडणे, आदळ आपट त्याला सहन होईना. तेव्हा त्याने घर सोडायचे ठरवले. अगं, हिंदुस्थानात एक राजा आहे, गरिबांना तो रोज 5 लाख रुपये देतो असं मी ऐकलं आहे. तर आता मी जातो नि बघतो मला तो किती देतो ते. जा एकदाचे तुम्ही, गेलात तर मला तुमची आठवणसुद्धा व्हायची नाही. निघा लवकर. ब्राह्मणाने आपल्या बडशीत थोडे सामान घातले, खायचे ठेवले आणि तो निघाला. वाटेत एक तळे दिसले, तिथे फराळ करावा म्हणून त्याने आपली पिशवी खाली ठेवली आणि तो तळ्यावर हातपाय धुवायला गेला. परत येतो तो एक सापाचे पोर त्या पिशवीत शिरताना त्याने पाहिले. ब्राह्मणाने पिशवीचे तोंड बंद केले, ती उचलून पाठीवर घेतली आणि घरची वाट धरली. ही पिशवी मी बायकोला देईन, तिनं ती उघडली की साप तिला चावेल, मी सटवी एकदाची मरेल, मग सुटलो मी, असे म्हणत तो घरी आला आणि बायकोला म्हणाला, अगं मला लांब जावंच लागलं नाही, देवाच्या दयेने मला काय गंमत मिळाली ती बघ, तुला ती द्यायला धावत आलो. घरात जा नि उघड, मग तू दारात ती कधी मरते याची वाट पाहत उभा राहिला. तिने पिशवी सोडली तर साप सळसळत बाहेर पडला. ती घाबरून ओरडली, इतक्यात काय चमत्कार, त्या सापाची जागी एक सुंदर ताना मुलगा तिला दिसू लागला. अहो बघा तरी काय छान बाळ आपल्याला मिळालं ते, ती मेली नाही हे पाहून ब्राह्मणाला धक्का बसला. पण बाळ कसले म्हणून पाहू लागला तर खरंच सुंदर बाळ होते. त्या बाळाने त्या नवरा बायकोचा समेट झाला. बायको बदलली, मुलगा भराभर वाढू लागला. तो उपजतच पंडित होता. दुसऱ्या वर्षीच तो गावातल्या लोकांचे तंटे बखेडे सोडवू लागला. 7व्या वर्षी तो 18 वर्षाचा दिसू लागला. एक दिवस तो बापाला म्हणाला, मला एका शुद्ध पाण्याच्या तळ्यात आंघोळ करायची आहे, अशुद्ध पाणी मला नको. कुठं जाऊ? बाप म्हणाला, सारी तळी अशुद्ध आहेत, शुद्ध तळे राजाच्या बागेत आहे, त्यात फक्त हिमाल राजकन्या आंघोळ करते, दुसऱ्या कुणी तिथं आंघोळ करू नये म्हणून राजानं पहारेकरी ठेवले आहेत. त्यांच्या हातात सदैव नंगे तलवारी असतात. त्या मुलाचे नाव नांगरे असे बापाने ठेवले होते. नांगरेला घेऊन सोदाराम त्या बागेपर्यंत गेला आणि बाहेर उभा राहिला. नांगरेने सापाचे रूप घेतले आणि तो तळ्यात शिरला. थोड्या वेळाने माणसाचे रूप त्याने घेतले. राजकन्याला पाण्यात थै थै असा आवाज झालेला ऐकून आला. तिने माणसे पाठवली पण तिथे कुणीच नव्हते. नांगरे साप बनून पाण्यात शिरला होता. नंतर रोजच तो तिथे जाऊ लागला. एकदा राजकन्याने त्याला पाहिले, त्याचे सुंदर रूप तिच्या मनात भरले. लग्न करीन तर त्याच्याशीच, असे तिने ठरवले. तिने नांगरेला तू कोण विचारले, तेव्हा त्याने मी सोदाराम ब्राह्मणाचा मुलगा नांगरे असे सांगितले. नांगरेला देखील हिमाल राजकन्या आवडली. राजकन्येने राजाला आपला बेत सांगितला. सामान्य ब्राह्मणाच्या मुलाशी राजकन्येने लग्न करावे हे राजाला पसंत नव्हते, पण मुलीने हट्ट धरल्यामुळे त्याने लग्नाला मान्यता दिली. राजाने सोदारामला बोलावून मुहूर्त पाहायला सांगितले. बिचारा सोदाराम काळजीत पडला. आपली स्थिती आता पूर्वीपेक्षा चांगलीच झाली तरी राजाच्या ऐश्वर्याची बरोबरी आपण काय करणार, असे वाटून तो मुलाला म्हणाला, आपण वरघोडा काढू तेव्हा अगदीच बावळ दिसू. नागरे म्हणाला, बाबा राजाला विचारा की जावई अगदी साधासुद्धा लग्नाला येऊ दे की थाटामाटत. राजाने अर्थातच थाटामाटत येऊ दे असे सांगितले. सोदाराम घरी आल्यावर नागरेने त्याला एक चिठ्ठी दिली आणि तो म्हणाला, ही चिठ्ठी अमक्या अमक्या तळ्यात टाकून द्या. सोदारामने त्याप्रमाणे त्या तळ्यात ती चिठ्ठी टाकली. नवरा मुलगा लग्नाची वेळ झाली तरी नेहमीचे कपडे घालूनच बसला होता. इतक्यात हत्ती घोडे दागदागिने कपडे वगैरे खूप उच्च कपड्याने नटलेली देखणी मासे वाजंत्री वाजवीत आली. नवरा मुलगा सजला, व्याही विहीन सजली, मग थाटात वरघोडा निघाला. राजाचा थाटमाट त्याच्यापुढे काहीच नाही. लग्न थाटात पार पडली. नागरीसाठी राजाने एक महाल बांधून दिला. तिथे नागरे आणि हिमाल सुखात राहू लागली. पण नागरे नाग होता आणि पुष्कळ नागिनी त्याच्या बायका होत्या. त्यांना त्यांनी हिमालशी लग्न केलेले आवडले नाही. त्या दोघांची ताटातूट करायचा त्या बायकांनी भेद केला. एक दिवस एक नागिन चेटकिनीचे रूप घेऊन आली. नागरे महालात नव्हता,
त्या चिटकिनीजवळ सुंदर काचेची भांडी होती. हिमालला ती फार आवडली. अगदी थोड्या किमतीत ती भांडी तिने हिमालला दिली. संध्याकाळी नागरे आता तेव्हा आला तेव्हा हिमालने कौतुकाने ती भांडी त्याला दाखवली. नागरे फार संतापला आणि म्हणाला, फोडून टाकते आताच्या आता आणि फिरून अशा बायकांकडून काही विकत घेऊ नकोस. मग दुसरी नागिन भंगिनीचा वेश घेऊन आली आणि म्हणाली, बाईसाहेब मी भंगीन आहे, माझा नवरा नागरे आहे, त्याने मला टाकून दिले, तुम्ही त्याला पाहिलं आहे का हो? ते ऐकून हिमाल चरकली, माझा नवरा भंगी आहे का? असे ती म्हणाली. ते मला काय माहीत बाई, मी आपली माझी नवऱ्याची चौकशी करायला निघाले होते. तुम्हाला जात हवी असेल तर तुम्ही त्याला तळ्याजवळ न्या, तो पाण्यात उतरू दे. तो बुडाला तर समजा की तो भंगी नाही. हिमाल फार अस्वस्थ झाली. नागरे आल्यावर ती म्हणाली, मी ऐकले की तुम्ही भंगी आहात, तर तळ्यावर चला नी, तुम्ही भंगी नाही अशी माझी खात्री पटवा. हे तुला कुणी सांगितलं ते मला माहीत आहे. त्या बाईला आपल्याला विभक्त करायचं आहे. माझा तिच्यावर मुळीच विश्वास नाही, तरी पण तुमच्या जातीची खात्री पटवून द्या. मग ती दोघी तळ्यावर गेली. नागरे पाण्यात उतरला तेव्हा त्याचे पाय आत अडकले. बाहेर यायचे तर पाय पाण्यात टाकून यायला हवे होते. त्याने ते हिमालला सांगितले, पण ती म्हणाली, मला शेवट गाठायचा आहे. अखेर नागरे कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत, मग मानेपर्यंत पाण्यात गेला. त्याची दृष्टी हिमालवर होती, पण हिमाल निश्चय होती. शेवटी नागरेचे डोके पाण्याखाली बुडाले तेव्हा धावत जाऊन तिने त्याचे केस धरले, पण दोन केस तिच्या हाती लागले, नवरा बुडाला. हिमाल फार दुःखी होऊन वाडेत परतली, पण तिला तिथे राहावे ना. मग तिने गावाबाहेर एक धर्मशाळा बांधली आणि नागराच्या नावाने ती दानधर्म करू लागली. पुष्कळ दिवस असे गेले. हिमालचे जवळचे द्रव्य संपायचे बेतात आले. एक दिवस एक अतिशय दरिद्री माणूस आपल्या मुलीला घेऊन तिथे आला. त्या दोघांना पाहून हिमालला फार दया आली. ती म्हणाली, घरात या, आता माझ्याजवळ फक्त एक सोन्याचा खलबत्ता उरला आहे, तो मी तुम्हाला देते. थोडं अन्न दिले, मग मी जमिनीवर निजेंनी प्राण सोडीन. तो म्हातारा भिकारी आणि त्याची मुलगी आत आली. रात्री तो भिकारी तिला गोष्ट सांगू लागला. तो म्हणाला, मी आणि माझी मुलगी असे आम्ही दोघं भीक मागत गावोगाव हिंडत असतो, पण काल रात्री आमचा मुक्काम जंगलात होता. एका तळ्याजवळ एक झाड होते, त्याच्या ढोलीत आम्ही दोघं निजलो. झोप येईना, मध्यरात्र झाली आणि काय नवल, त्या तळ्यातून एक सुंदर राजा आणि त्याचे सैन्य बाहेर पडले. सगळे सैनिक बाहेर आल्यावर भोजनाची तयारी झाली. त्याच्या आधी त्या राजाने एक यज्ञ केला. मग सारेजण जेवायला बसले, फक्त राजा तेवढा जेवला नाही. जेवण झाल्यावर सारे सैनिक तळ्यात शिरले आणि दिसेनासे झाले. मग राजाने आपले जेवणाचे ताट हातात घेतलं आणि तो म्हणाला, इथं कुणी गरीब माणूस आहे का? हे ऐकून आम्ही दोघं उठून त्याच्याकडे गेलो. तेव्हा राजानं ते ताट आमच्या हातात ठेवले आणि तो म्हणाला, हे त्या मूर्ख हिमालच्या नावानं. मग तो ते तळ्यात उतरला आणि दिसेनासा झाला. हे ऐकून हिमालच्या मनाची स्थिती काय झाली ते कसे सांगावे, तिला श्वास घेता येईना. ती थरथर कापू लागली. हा राजा म्हणजे नागरेस हे तिने ओळखले. मग ते म्हाताऱ्याला तिने तो सोन्याचा खलबत्ता दिला आणि ती म्हणाली, बाबा ते तळं कुठं आहे ते मला दाखवाल, एवढे मोठे दान मिळाल्यावर म्हातारा का नाही खुश होणार. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी आणि हिमाल यांना घेऊन म्हातारा ते तळ्यावर आला. तिथे मनुष्य वस्तीचे सुद्धा चिन्हसुद्धा नव्हते. रात्र झाली तर म्हातारा आणि त्याची मुलगी गाढ झोपी गेली, पण हिमालला झोप कुठली ती जागीच होती. मध्यरात्री तळ्यातून नागरे आणि त्याचे सैन्य बाहेर आले. जेवण झाले, सैनिक गेले, नागरेने जेवणाचे ताट हातात धरले आणि तो म्हणाला, इथं कुणी गोरगरीब आहे? त्याबरोबर हिमाल पुढे झाले आणि म्हणाली, नागरे माझ्या लाडका नागरे, मी तुझ्याशिवाय कशी राहू, चल माझ्याबरोबर चल. कोण ग तू, मी तुला ओळखीत नाही. त्याने खरेच तिला ओळखले नाही. मी तुझी बायको, मी हिमाल, नागरेने निरखून पाहिले. त्याला ओळख पटली, त्यांनी हिमालला जवळ घेतले. थोड्या वेळाने तो म्हणाला, माझ्या नागिनी बायका मला जाऊ देणार नाहीत, तू आता जा, मी महिन्याने तुला येऊन भेटेन. पण हिमाल हटून बसली, मी एकटी जाणार नाही, मी तुझ्याबरोबर येणार, पण माझ्या बायका तुला थारा देणार नाहीत. पण तरी ते ऐके ना, तो बुचकळ्यात पडला.
शेवटी त्याला एक युक्ती सुचली. त्याने तिला शिंपली करून खिशात टाकले आणि तो तळ्यात उतरला. तरी पण त्या नागिनींना माणसाचा वास आलाच, इथं माणूस कोण आलाय तरी, असे त्याने नवऱ्याला विचारले. नागरेने कुणी नाही असे म्हटले, पण तरी ते ऐकेनात. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही जर तिला मारणार नाही असं कबूल केलं तर दाखवतो. त्यांनी कबूल केले. तेव्हा नागरेने ती लपवलेली शिंपली बाहेर काढली. तिची एक सुंदर स्त्री झाली. हिमालचे रूप पाहून नागिनी जळफळल्या. त्यांनी तिला तिचा छळ करायचे ठरवले. त्यांनी आपले मुलांचे दूध गरम करायचे काम तिच्यावर सोपवले. दूध पिण्यासारखे थंड झाल्यावर भांड्यावर टिचका मारली की नागाची पिल्ले यायची आणि दूध प्यायची. एक दिवस हिमाल नागाच्या पिल्लांना गरम दूध चालत नाही हे विसरली. तिने भांड्यांवर टिचकी मारली, पिल्ले आणि ते दूध गरम दूध पिऊ लागली. त्या दुधाने त्यांचे तोंड पोळले आणि ती मेली. पोरे मेलेली बघताच नागिनींनी आकांत केला. संतापाने त्यांनी हिमालला दंश केला. हिमाल मेली हे पाहून नागरेला फार दुःख झाले. त्याने हिमालची प्रेत एका खाटीला बांधली आणि ती खाट तळ्याच्या काठच्या झाडावर ठेवली. रोज रात्री बाहेर येऊन तो हिमालचे दर्शन घ्यायचा. एकदा एक साधू त्या झाडाखाली उतरला. तेव्हा त्याने ती खाट पाहिली. झाडावर कोण झोपले आहे ते पाहावे म्हणून तो वर चढला. तर त्याला हिमालचे प्रेत दिसले. त्याने खाट खाली उतरवली व मग नारायणाची प्रार्थना केली. या मुलीला उठव रे नारायणा, असे म्हटले आणि हिमाल उठून बसली. रात्री नागरे आला तेव्हा हिमालचे प्रेत तिथे नव्हते. हे पाहून नागरेला फार दुःख. तिचे प्रेत कुणी नेले ते बघावे म्हणून तो शोध घेत फिरू लागला. फिरता फिरता तो त्या साधूच्या घरी आला. हिमाल झोपलेली होती. सापाचे रूप घेऊन नागरे वेटोळे घालून तिच्याजवळ निजला. त्या साधूच्या मुलाने हिमालला पाहिले आणि त्याचे तिच्यावर मन जडले. रात्री तो ती झोपली होती तिथे गेला. हिमाल स्वस्त झोपली होती आणि शेजारी नाग वेटोळे घालून निजला होता. त्या मुलाला फार भय वाटले. त्याने सुरा काढला आणि नागाचे दोन तुकडे केले. त्या आवाजाने हिमाल जागी झाली. काय केलंस हे, अरे तो माझा नवरा होता, असे म्हणून ती रडू लागली. सकाळी नागाचे दहन केले तेव्हा त्या चितीत उडी टाकून हिमाल सती गेली. ते पाहून साधूला फार शोक झाला. तो महादेवाची प्रार्थना करीत चितीजवळ बसला. शिव पार्वतीला म्हणाला, बघ हा माणूस दुःखाने कसा घायाळ झाला आहे. जर त्याला त्यांच्या या राखेत काय शक्ती आहे ते कळलं असतं तर त्याने ती सगळी राख तळ्यात टाकली असती आणि मग ते मेलेलं जोडपं फिरून जिवंत झालं असतं. मग पक्ष्यांची रूपे घेऊन शिव पार्वती त्या झाडावर बसली आणि शिवाने ती दोघी कशी जिवंत होतील ते त्याला सांगितले. साधूने ते ऐकले. त्यांनी ती राख तळ्यात टाकली आणि त्यातून नागरे आणि हिमाल जशीच्या तशी बाहेर पडली. मग ती दोघी एक टुमदार घर बांधून सुखात राहिली. त्या साधूला त्यांनी आपले जवळच ठेवून घेतले. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.